त्यानंतर एक रिपोर्ट बघूया. जर जेवणासोबत प्लेट आणि चमचा खाण्याची वेळ तुमच्यावर आली तर ऐकून आश्चर्य वाटलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा दावा करण्यात आलाय. एका शहरामध्ये लोक जेवणासोबत प्लेट आणि चमचाही फस्त करताना दिसत आहेत, पण हे सत्य आहे का? पाहूया एक रिपोर्ट. मी जे पाहिलं आणि ऐकलंय असाच दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय. खरं तर हे पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, कारण जेवणासोबत प्लेट आणि चमचा खाण्याच्या प्रकारावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला. जेवणासोबत प्लेट आणि चमचा फस्त करा असा मेसेज त्यानं लिहिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेले या व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. आम्हाला युट्यूबवर अशाच प्रकारचे काही व्हिडिओ आढळून आले. त्यामध्ये अन्नधान्यापासून प्लेट आणि चमचे तयार केले जात असल्याचं आढळून आलं. हैदराबादचे नारायण पिसपती हे अन्नधान्यापासून चमचे तयार करतात. जेवण झाल्यानंतर तो चमचा प्लेट मध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही, तर जेवण संपल्यानंतर तो चमचा खाता येतो. हे चमचे तयार करण्यासाठी साखर, लसूण, आले, दालचिनी, मिरे, जिरे आणि पिठाचा वापर केला जातो. आज जेवण स्टील आणि प्लास्टिकच्या प्लेट मध्ये दिलं जातं. प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होते, त्यामुळे त्यासाठी पर्याय शोधला जातोय. पण अशा प्रकारच्या प्लेट आणि चमच्यांमुळे प्लास्टिकचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. आमच्या पडताळणीत सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ खरा असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.